गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्वर्गीय आजोबराव अण्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगला चालला. मधल्या काळात संकटात आला. अभिजित पाटलांनी त्या कारखान्यावर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं पॅनल निवडून दिलं, त्यांनी त्याच्यासाठी चांगले परिश्रम घेतले. पण आता अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार चालला आणि त्यांना आज उद्या त्यांचा प्रवेश होईल असं मी ऐकलं. भारतीय जनता पक्षात त्यांना घेतील का? अभिजित पाटील फार धैर्यशील मोहिते पाटलांच्यासाठी काम करत होते. अभिजित पाटील फार शरद पवारांच्यासाठी काम करत होते. म्हणून एखाद्याला जसं मुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं, तसं गेल्या 2-4 दिवसात त्या बिचाऱ्यांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय. आता शेवटी माणूसच आहे, कारखानदारी आहे, प्रश्न अनेक आहे, त्यामुळे आता तुर्त ते तिकडं जातात असं दिसतंय. पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की ते का जात आहेत त्याची कारणं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते जात असतील तर जाऊ दे, काही बिघडत नाही. बाकीच्यांनी आता जोरात तुतारी वाजवायला सुरुवात केली. त्यांना अजून या भागातली पंढरपूरची माणसं आणि पंढरपूर हिसका अजून माहीत नाही, ते सगळ्या उद्याच्या 7 तारखेला तुम्ही दाखवा. आता अभिजित पाटील नाईला जाणं तिकडे जातात. पूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी ते पलीकडे गेले आणि परत इकडे आणून त्यांचं शुद्धीकरण केलं, ते कोण? नेताजी पालकर. तसं आपले हे नेताजी पालकर होते, तुम्ही काही चिंता करू नका. माढा विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरण्याची जोरदार तयारी केलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मागण्यासाठी पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात मंगळवारी हजेरी लावली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचं सत्र सुरू आहे. आज या ठिकाणी माढा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या संजय पाटील घाटणेकर, संजय कोकाटे आदी 8 ते 10 जणांनी मुलाखत दिल्याची चर्चा आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे शरद पवार यांनी उमेदवारीचे संकेत दिलेले पहिले उमेदवार आहेत. मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून अभिजित पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचं सूचक वक्तव्य 1.5 वर्षांपूर्वी केलं होतं. पुढे शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात अभिजित पाटील हे सदैव सोबत असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील अभिजित पाटील यांनी महाविकास आघाडीसाठी जोरदार खिंड लढवली होती. मात्र प्रचाराच्या शेवटच्या 10 दिवसात त्यांना विठ्ठल कारखान्यावरील कारवाई पाहता महायुतीसोबत जाणं भाग पडलं होतं अशीच भावना व्यक्त होत आली आहे. मात्र अभिजित पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही केला, मात्र फारसा फरक पडू शकला नव्हता. तर करकंब येथील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभिजित पाटील हे नेताजी पालकरप्रमाणे आमच्याकडे परत येतील असं विधान केलं होतं. आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील संकट देखील टळले आणि चेअरमन अभिजित पाटील हे माढ्यातून उमेदवारी मागण्यासाठी मंगळवारी पुणे येथील
निसर्ग मंगल कार्यालयात आज हजेरी लावली आहे. आता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लोकसभेवेळी खिंडीत गाठल्या गेलेल्या अभिजित पाटील यांना उमेदवारी देत त्यांच्यावरील ठपका दूर करणार का याची मोठी उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागून